राज्यभरातील 2200 नायब तहसीलदार आणि 600 तहसीलदार यांनी दिनांक 3 एप्रिल पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले. राजपत्रित वर्ग 2 नायब तहसीलदार या कार्यकारी पदाच्या विद्यमान ग्रेड पे मुद्द्यावरून हा संप पुकारण्यात आलाय. नायब तहसीलदार हे पद वर्ग 2 असलं तर या पदाला इतर विभागातील समकक्ष वर्ग 2 पदापेक्षा कमी वेतन मिळत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रेड पे वेतन 4,300 रुपयांवरून 4,800 रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे. वाढीव ग्रेड पे मागणी मान्य झाल्यास राज्यातील 2,200 पेक्षा जास्त नायब तहसीलदारांना फायदा होईल, तर दुसरीकडे राज्य सरकारच्या तिजोरीवर प्रतिवर्ष 2.64 कोटी रुपयांचा बोजा वाढेल. परंतु या आंदोलनामुळे राज्यातील महसूल विभागातील शासकीय यंत्रणा कोलमडणार असून याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना बसणार आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नायब तहसीलदार तसेच तहसीलदार यांनी बेमुदत संप पुकारलाय. यावेळी विभागीय अध्यक्ष तहसीलदार संघटनेचे पंकज पवार, राज्य सचिव नरेश बहिरम, नाशिक जिल्हा अध्यक्ष परमेश्वर कासवळे तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार नायब तहसीलदार उपस्थित होते. नमस्कार. आजपासून तहसीलदार नायब तहसीलदार संघटना नायब तहसीलदारांच्या सुधारित ग्रेड पेसाठी 48 रुपये ग्रेड पे मिळावी या मागणीसाठी आज राज्यभर आंदोलन करत आहे आणि आजपासून तहसीलदार संघटना नायब तहसीलदार हे सर्वजण आज संपामध्ये आहेत. राज्यातील 600 तहसीलदार आणि 2,000 नायब तहसीलदार 1998 आमची ही न्याय मागणी आहे की हा जो ग्रेड पे आहे सुधारित जो राजपत्रित गटबचा 48 रुपये हा आम्हाला नायब तहसीलदारांना मिळाला पाहिजे आणि यासाठी आम्ही गेले अनेक वर्ष या विषयावरती आम्ही भांडतो आहोत. आम्हाला केपी बक्षीस समितीकडून देखील न्याय मिळण्याची अपेक्षा होती, परंतु त्या बक्षीस समितीच्या अहवालातसुद्धा आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत. त्यामुळे शासनाचा लक्षवेध करण्यासाठी आम्ही गेल्या महिनाभरापासून वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत आहोत. सुरुवातीला आम्ही निवेदन दिलं होतं, 13 मार्च रोजी आम्ही या ठिकाणी एक दिवसाचं सामूहिक रजा आंदोलन केलं होतं आणि आज 3 एप्रिलपासून आम्ही या ठिकाणी बेमुदत आंदोलन करत आहोत. स्टार 24 फास्ट न्यूज.